तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक मध्ये YouTube चॅनल वरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की चक्रवाढ व्याजाचं उपयोजन कसे केले जातं। स्पर्धा परीक्षा असेल, इयत्ता 8वीला असेल, तर यामध्ये आपल्याला खास करून चक्रवाढ व्याज, सरळ व्याज झाल्यानंतर चक्रवाढ व्याज हा टॉपिक येतो आणि चक्रवाढ व्याजामध्ये आपण पाहतो की त्याचं उपयोजन कसं केलं जातं, म्हणजे त्याचा व्यवहारामध्ये चक्रवाढ व्याजाचं सूत्राचा वापर करून व्यवहारात कसं वापरलं जातं, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण होणार असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। चला तर मग स्टार्ट करूया टॉपिकला। तर बघा, या ठिकाणी आपण चक्रवाढ व्याजाचं उपयोजन हा टॉपिक लिहिलेला आहे। त्याच्यातला पहिला प्रश्न एक तुम्हाला आपण शाब्दिक उदाहरणाचा घेणार आहोत, तर तो प्रश्न असा, प्रश्न वाचूया। एका उड्डाणपुलाच्या बांधकामास सुरुवातीस 320 मजूर होते, दरवर्षी 25% मजूर वाढवले तर 2 वर्षानंतर मजुरांची एकूण संख्या किती झाली असेल, आपल्याला हे काढायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की जे आपण सूत्र पाहतोय चक्रवाढ व्याजाचं, ते सूत्र अगोदर समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा समावेश आहे हे पाहूया। चक्रवाढ व्याजाने अमाऊंट काढण्याचं सूत्र असतं, ते सूत्र असं की ए बरोबर बी कंसात 1 अधिक R/100 आणि कंसाचा n-वा घातांक। म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीने जर हे सूत्र वापरलं तुम्ही तर आपल्याला या ठिकाणी अमाऊंट म्हणजे टोटल नंबर मिळतील, ज्याही वर्षाची संख्या काढायची सांगितली त्या वर्षाची। तर बघा, या ठिकाणी ए म्हणजे अमाऊंट, अमाऊंट म्हणजे टोटल तुम्हाला ज्या वर्षापर्यंतची संख्या काढायची सांगितली ती संख्या म्हणजे ए, रास असं म्हणूया आपण त्याला। पी म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, म्हणजे सुरुवातीची संख्या, सुरुवातीची संख्या। या ठिकाणी पी बरोबर काय दिलेली आहे बघा, पी बरोबर आहे 320। त्यानंतर आर म्हणजे किती टक्क्याने वाढ होत गेलेली आहे, 20-25% वाढ सांगितलेली त्यांनी। तर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर, व्याजाचा दर म्हणजे संख्या वाढण्याचा दर आहे 25%, म्हणून आर बरोबर 25% घेतलेले आहे। त्यानंतर एन आलेला आहे, एन म्हणजे नंबर ऑफ इयर, म्हणजे किती वर्षानंतरची संख्या विचारलेली आहे तर 2 वर्षानंतरची 2 येणार। तर ह्याच गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या आणि अमाऊंट काढायची म्हणजे ए काढायचा आहे, म्हणजे टोटल 2 वर्षानंतर एकूण मजुरांची संख्या काय असेल। पी बरोबर घ्या 320, या कंसात पी मध्ये गुणाकाराचा संबंध असतो, कंस घ्या 1 अधिक R/100 म्हणजे आर 25 घ्या भागीला 100, ऑलरेडी सूत्रातच दिलेले आपल्याला हे टक्के म्हणजेच खाली 100 आलेच आणि हे पण समजून घ्या टक्के म्हणजे 100 असतं। एन आता इथं डोक्यावरती 2 लिहायचे, आता याला सोडवायचे, सॉल्व करते वेळेस आपण काय करायचं बघा, सरळ या ठिकाणी काटाकाटी होत असेल तर करायची 25 × 25, 25 × 100 अशी काटाकाटी झाली, इथं आले 320। आता शॉर्टकट सोडवण्याचे मेथड जर म्हटलं तर 4 आणि 1 गुणाकार करायचा, 4 × 1 = 4, 4 आणि इथे 1 उरला 5 झाले, 5 आणि छेदस्थानी 4, 5/4 किती वेळा, 2 वेळा वर्ग आहे म्हणून 5/4 2 वेळा लिहायचे। काय केलं आपण इथं लक्षात घ्या, हे दशांशाचे हे गुणाकाराचं चिन्ह, 25 ने 100 ला भाग दिला 25 × 25 वर 1, खाली 4 उरले, आता 4 आणि वरती 1 इकडे प्लस 1 आहे, तर याची क्रिया काय करायची, तर याचा गुणाकार करायचा, 4 × 1 = 4, 4 आणि हा 1 ऍड करायचा, 4 आणि 5 होतो, मग 5/4 कंसामध्ये आला 5/4 ह्या पूर्ण याची काटाकाटी, त्याचा वर्ग आहे, याचा अर्थ 5/4 2 वेळा आहे, मग आपण डायरेक्ट ह्या स्टेप मध्ये 5/4 घेतले। आता काय करायचं, खाली 2 वेळा 4 आहे, 4 ने ह्याला भाग द्यायचा आहे, तर 4 × 8 = 32 होतो आणि 4 × 0 = 0, पुन्हा एकदा ह्या 4 ने ह्याला भाग द्यायचा आहे, 4 × 2 = 8 होतो आणि 4 × 0 = 0, म्हणजे टोटल 4 × 16, 16 ने जरी डायरेक्ट भाग दिला 32 320 ला तरी उत्तर 20 येतं। मग राहिलं या ठिकाणी टोटल 20 राहिले आणि 5 आणि 5 इथं गुणाकार, 5 × 5 = 25 आणि 25 आणि 20 गुणाकार करायचा आहे तेव्हा उत्तर ए मिळतं। तर 25 × 2 = 50 आणि 25 × 2 = 50 हा 0 लिहून टाकायचा, म्हणजे अमाऊंट आला ए बरोबर आला 500, टोटल मजूर 2 वर्षानंतर 500 मजूर होतील असं शेवटी तुम्हाला खाली लिहायचं आहे। तर बघा, दुसरा प्रश्न आपण त्याच पद्धतीचा घेतलेला आहे। एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील, म्हणजे होत्या सुरुवातीला, आणि दरवर्षी त्याच्या संख्येमध्ये 10% काय होते, वाढ होते, तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील किंवा 2 वर्षानंतर मेंढ्यांची संख्या काढा, हे पण आपल्याला अमाऊंट या सूत्रानेच काढायचं आहे। अमाऊंट म्हणजेच
चक्रवाढ व्याजाने जे अमाउंट काढायचे आपण सूत्र ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये ए म्हणजे टोटल अमाऊंट तुम्हाला म्हणजे 2 वर्षानंतर किती त्याकडे मेंढ्या जमा झालेले ते काढायचे आहे. बी म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे सुरुवातीची संख्या. या ठिकाणी 200 मेंढ्या होत्या म्हणजे पी बरोबर या ठिकाणी 200 लिहायचे. आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, किती वर्षाने दर वर्षाला किती वाढ होते 10% म्हणजे 10% लागेल. एन म्हणजे नंबर ऑफ इयर म्हणजे 2 वर्ष आपण लिहिलेलं पहिल्याच गणितातलं. इथं सुद्धा 2 वर्षानंतर संख्या विचारलेली किती होणार आहे. मग अप्लाय केला आपण त्याच फॉर्म्युला. तर या ठिकाणी आपण पी बरोबर या ठिकाणी 200 टाकूया. याच्यामध्ये गुणाकाराचा संबंध असतो कंसामध्ये घेतला 1, आर बरोबर या ठिकाणी 10/100, एन 2. इथं पण आपल्याला 10 ने सरळ सरळ भागतात बघा, 10 100 10 आले घरी. आता हा 200 जशा तसा लिहायचा आहे. गुणीला शॉर्टकट यूज केला तर इथं आपण याचा गुणाकार करावा लागेल 10 11 10 11 म्हणजे 11/10 आले कंसाचा वर्ग, म्हणजे याचा अर्थ 2 वेळा 11/10 घ्यावा लागेल आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण पुन्हा 10 ने ह्याला भाग द्यायचा आहे. 10 2 20 आणि हा 0 10 0 0. 200 ला 10 ने भाग दिल्यानंतर 20 भागाकाराला पुन्हा या 10 ने 20 ला भाग द्या. 10 2 20 2 आला, म्हणजे याचा अर्थ इथं उरलं काय 2 × 11 = 121. 11 चा वर्ग किंवा 11 चा गुणाकार 121 आला. पुन्हा 121 आणि 2 चा गुणाकार फायनल लिहायचा आहे. 2 × 2 = 2 2 × 4 आणि 2 × 1 = 2 म्हणजे 242 एवढं उत्तर येतं या ठिकाणी आपल्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की 2 वर्षानंतर त्या व्यक्तीकडे 242 मेंढ्या असतील. सुरुवातीला 200 होत्या, 42 ने वाढल्या. तर बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी असा घेतलेला आहे. आज एका मशीनची किंमत आहे 2,50,000 रुपये. खरेदी केली म्हणजे जर तेवढ्याला खरेदी केली तर घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असणार असल्यास, म्हणजे घसाऱ्याचा याचा अर्थ की दरवर्षी या मशीनची काही वस्तू अशा असतात की दरवर्षी त्याचा म्हणजे तिची किंमत घसरत राहते, त्यालाच घसाऱ्याचा दर म्हणजे 10% घसरण होते या किमतीमध्ये. तर 2 वर्षानंतर मशीनची किंमत सुरुवातीच्या किमतीपेक्षा कितीने कमी असेल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे किंमत कमी होणार 2 वर्षानंतर, तर ती किती कमी होणार, अगोदर काढायची किंमत आणि कितीने कमी झाली हे नंतर आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी अमाऊंट हे सूत्र आपण रेग्युलर वापरणार आहोत. पी या ठिकाणी पी म्हणजे सुरुवातीची जो दर आहे तो या ठिकाणी आपण घेऊया 2,50,000. रेट ऑफ इंटरेस्ट इथं मात्र तुम्हाला घसरण झाल्यामुळे टक्केवारी मध्ये जर म्हणजे चिन्हामध्ये जर विचार केला तर मायनस चिन्ह घ्यावं लागेल, कारण प्लस घट ही मायनस मध्ये असणार आहे, वाढ ही प्लस मध्ये असते आणि एन म्हणजे 2 वर्ष या ठिकाणी दिलेले आहेत. मग पुन्हा आपल्याला हे सूत्र वापरलेलं आहे तर ए काढायचंय. मग पी बरोबर आपण या ठिकाणी 2,50,000 घ्यायचे, त्यानंतर गुणीला कंसात 1 + आर ची किंमत या ठिकाणी कंसात घेऊया -10 आणि -100. कंसात का घेतली, कारण या ठिकाणी आपण ऑलरेडी प्लस चिन्ह दिलेले, ते चिन्ह आपल्याला या ठिकाणी काढून दुसरं चिन्ह घ्यायचे. आता मध्ये जर कंस घेतला किंवा नाही जरी घेतला इथं कंस तरी चालतो. तर -10 घेऊया आणि कंसाचा एनवा घातांक म्हणजे 2 लिहायचे या ठिकाणी. आता इथं थोडस बदल करून घेऊ आपण या ठिकाणी, हे जशाच तसं घेऊया. तर अगोदर इथं काय करूया, 1 + वजाचं चिन्ह देऊन एक स्टेप आपण खाली करून घेऊ आणि कंसाचा वर्ग. पुन्हा इथं संख्या ही जशाच तशी प्रिन्सिपल गुणीला 10 × 10 × 100. आता मग इथं मात्र काय होतं ही एक गोष्ट लक्षात घ्या की या दोघांची वजाबाकी होणार आहे. तर वजाबाकी कशी केली जाते, 10 आणि 1 गुणाकार करायचा, 10 × 10 आणि इथं 1 आलेला आहे, 10 मधून 1 गेला उरला 9 म्हणजे 9/10. आपण आतापर्यंत अधिक करत गेलो, इथं मायनस करायचंय. 10 × 10 10 मधून 1 गेला, 9 उरले, वरती 9 लिहायचे, 9 × 10 कंसाचा वर्ग याचा अर्थ 2 वेळा लिहायचे 9/10. मग आता 10 ने ह्याला भाग द्यायचा, सरळ सरळ काय करायचे, हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. मग काढल्यानंतर इथं काय राहिलंय, 2,500 राहिले आणि 9 × 9 = 9 9 = 81 आला. आता ह्याचा गुणाकार आपल्याला शेवटी लिहायचा आहे ना. बघा 25 ने ह्याला गुणायचे, 25 × 25 25 ला 5 = 42, 2 × 25 = 200 200 आणि 2
202 लिहून टाकायचे 202 आणि शून्य किती आहे बघा 20 जशा तसे म्हणजे 202,500 एवढं उत्तर आलं या ठिकाणी 202,500 काय झालं त्या मशीनची किंमत एवढी आणि मग घट किती न झाली घट बरोबर किंवा कमी किती न झाली घट किती झाली मग सुरुवातीला 250,000 होती तर मायनस 202,500 तर वजाबाकी केल्यानंतर बघा शून्य या ठिकाणी ह्या 20 हे 20 गेले 00 गेले 00 5 जात नाही मग 10 गेले 10 5 गेले 5 उरले हातचा इथं टाकला म्हणजे या ठिकाणी आपण ह्या 10 हे 5 काढले आता 5 राहिले हातचा पुढच्या स्थळामध्ये इथं झाले 3 आता 0 3 जात नाही मग 10 केले ह्याला 10 3 गेले 7 उरले त्यानंतर हा हातचा याच्यात टाकला इथं झाला 1 5 1 जातो उरले 4 आणि 2 गेले 0 47,500 रुपयाने काय झाली घट झाली हे उत्तर आलेलं आहे तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपण सरळ व्याज या अगोदर आपण पाहिलेलंच आहे आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे तुमचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने त्या व्हिडिओला मिळत आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल सरळ व्याजाचा व्हिडिओ सुद्धा आपण लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राइब अद्याप केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबूया.